जालना येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे ब्राह्मण समाजाचे शिष्टमंडळ यांनी भेट घेऊन समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन आमदार लोणीकर यांना दिलं. या मागणीची दखल घेत ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरता राज्य सरकारने परशुराम महामंडळांतर्गत मदत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आज मला ब्राह्मण समाजाचे काही तरुण शिष्टमंडळाने निवेदन दिलं आणि समाजाच्या व्यथा समाजाचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले. मी त्यांना आश्वासन दिलं, शब्द दिला की मी तुमचा प्रश्न विधानसभेत मांडेल, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देईल आणि ब्राह्मण समाजाच्या मागणीसोबत मी आहे. अशा प्रकारची सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील ब्राह्मण समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे, परशुराम विकास महामंडळाची स्थापना व्हावी, महामंडळाच्या मार्फत जे तरुण मुलं शिकतात मुली शिकतात त्यांना नोकरी लागत नाही आणि मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजामध्ये बेकारी वाढली आहे, तरुण किंवा तरुणींच्या हाताला काम नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये परशुराम विकास महामंडळाच्या मार्फत आम्हाला कर्ज मिळालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची रास्त मागणी घेऊन ते आज आले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या मुख्य सचिवांना मागणी केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे की परशुराम विकास महामंडळाची स्थापना करून आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारनं कर्ज द्यावं आणि त्या माध्यमातून आमचे संसार उभे राहतील अशा प्रकारची त्यांनी रास्त मागणी केलेली आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, मी त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना पत्र लिहिलं आहे, राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे की परशुराम विकास महामंडळाच्या माध्यमातून या तरुणांना किंवा मुलींना कर्ज वाटण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचलावं अशा प्रकारची विनंती मी सरकारला केली आहे.